सातपूरच्या सीएड कंपनीसमोर रात्रीच्या सुमारास अमोल बागले या तरुणाचा त्याच्याच मित्रांनी धारदार हत्यारानं खून केल्याची घटना घडली. आठवडाभरात सातपूरमध्ये दोन तरुणांची हत्या घडल्यानं परिसरात खळबळ उडाली. शिवाजीनगरला राहणारा अमोल बागले हा आपल्या मित्रासह दुचाकीने सातपूर परिसरातून जात असताना सीएड कंपनीजवळ त्याच्या दुचाकीचं पेट्रोल संपलं. तेव्हा अमोलनं आपला मित्र लोकेश थोरात याला फोन करून पेट्रोल आणण्यास सांगितलं. लोकेश थोरात हा किरण बिन्नर आणि सुनील खरात यांना बरोबर घेऊन पेट्रोल आणून दिले. मात्र तो उशिरा आल्यानं अमोलनं त्यांच्याशी वाद घातला. याच कारणावरून लोकेश, किरण आणि सुनीलनं अमोलच्या पोटावर धारदार हत्यारानं वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानं अमोलला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र सोमवारी सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयत अमोलचे वडील अशोक बागले यांनी घडला प्रकार कथन केला. त्याचं पेट्रोल संपलं सीएड कंपनीजवळ, त्या पेट्रोलचं कसं त्याने मित्राला फोन केला तर मग तो लई उशिरा आला, तर याने काय केलं, त्याला तुम्ही शिवगाळ केली, तुम्ही कानफटीत मारून बसला. आता ते हात्यावर घेऊनच आले होते, म्हणजे याला याचं मर्डरच करायचं होता. तो एक दुसरा उठल्यानंतर डायरेक्ट घालून दिले जाते. या प्रकरणी सातपूर पोलिसांनी अमोलचा चुलत भाऊ सचिन बागले याच्या तक्रारीवरून संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे. गुड्डू शेख, दिशानुज, नाशिक.